भारताचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज 90वी जयंती. मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कलाम यांनी भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 1998 झालेल्या पोखरण 2 या अणू चाचणीतही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणून संबोधलं जात असे. डॉक्टर कलाम हे नेहमीच तरुणांबद्दल आणि त्यांचं भविष्य कसं सुधारता येईल याबाबत नेहमीच कार्यरत असत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं लष्कराच्या नॉर्दर्न कमांड इथं APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मिसाईल मॅन म्हणून देशाला परिचित असणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी नमन करत असून त्यांनी आपलं जीवन भारताला सामर्थ्यशाली आणि समृद्ध बनवण्यासाठी समर्पित केलं. देशवासियांसाठी ते कायम प्रेरणास्रोत राहिले आहेत अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं विविध संस्थांतर्फे वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीनं डिजिटल अभिवाचन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.